इथे आजपाडीला येऊ. मुंबईमध्ये जसं वातावरण असतं ना दहीहंडीला, त्याच्यापेक्षा भारी वातावरण आहे. मला वाटलं असतं आम्ही इतका लेट झालोय, 5 वाजताची वेळ होती, पण आता 9:30 झाले. तरी 9:30 वाजता देखील हजारोच्या संख्येने आठवड्यातील सगळे लोक आणि वेगवेगळी मंडळ इथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित आहे. मुंबई मध्ये दहीहंडी आम्ही बघत असतो. आम्ही शिवाळे साहेब आहे, मी आहे, भाऊ चौधरी आहे. आमच्या ज्या भागांमध्ये मोठ्या मोठ्या दहीहंडी होत असतात, लोक कोण 5 थर, 7 थर, 7 थर, 8 थर आणि यावेळेस 9 थर आणि 10 थर ऐकून प्रयत्न करण्याचं काम मुंबईमध्ये झालं होत. आणि इथे देखील मगाशी पाहिलं की 5 थर पटापट पटापट लावले. नंतर तासगावमध्ये त्या लक्ष्मीनी 5व्या थरावरती ती होती. इथे देखील कोणी कमी नाहीये. मगाशी मी विचारलं 7 थर 8 थर लावले तर येणार आहे, अजून नक्की येणार आहे. पण हा दहीहंडी सण हा मोठा उदावर केला त्याचं निमित्त म्हणाले की या सणाला साहसी खेळाचा दर्जा देण्याचं काम पहिल्यांदा आपल्या सरकारने माननीय मुख्यमंत्री मोदी केलं. आणि मी तुम्हाला सगळ्यांना जे जे इकडे मंडळ आहेत, जसं दहीहंडी सण मुंबईमध्ये साजरा केला जातो तसाच प्रो गोविंदा देखील मुंबईमध्ये गेले 2 वर्ष साजरा केला जातो. मला आवडेल की पुढच्या वर्षी कोल्हापूर असेल, सांगली असेल, या भागातून जर गोविंदा मंडळाचं तिकडे आले प्रो गोविंदामध्ये भाग घेण्यासाठी, तर मला वाटतं तिकडे जाऊन देखील 7 तर 8 तर आपण जे आहेत त्या ठिकाणी लावू शकता की नाही. तर पुढच्या वर्षी आपल्या सगळ्यांना मी निमंत्रण देतो की प्रो गोविंदामध्ये सगळ्यांनी तिकडे सहभाग घ्या आणि आपली कला जी आहे, बाबा आठपाडीचं मंडळ पण तासगावचं मंडळ पण काही कमी नाही मुंबईच्या मंडळापेक्षा, हे आपण दाखवून द्या. आपलं तिकडे संधी आहे. आणि मी ते माननीय तानाजीराव पाटील अध्यक्ष त्यांच्या खूप इथे अभिनंदन करतो की इथे एवढ्या आठपाडी सारख्या ग्रामीण भागामध्ये देखील एवढी मोठी दहीहंडी आपण साजरी करतात. आणि त्याचबरोबर सुहासजी बावन यांना शुभेच्छा देतो की आता दहीहंडी जे आहे पुढच्या 2 महिन्यांमध्ये आपल्याला प्रचाराची दहीहंडी फुटलेली आज आपली बैठक झाली, आताही फुटली, पण पुढच्या 2 महिन्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने विकासाची दहीहंडी आणि महायुती जी आहे तुला या महाराष्ट्रावरती कशी येईल त्यासाठी आपल्याला ही भव्यजी दहीहंडी आणि मोठी 8 थरापेक्षा जास्त सुभाषजी वरती तुम्हाला करायचंय काही सगळ्यांना झालेली असतील. सगळ्यांना एवढीच विनंती आहे की मगाशी कोणतरी म्हणाला की पाणीदार आमदार, ज्या आमदार साहेबांनी आपल्या या भागासाठी इतकी मोठी योजना आणली पण त्या आमदार आपल्यामध्ये नाही, पण त्यांचे चिरंजीव जे आहे त्या त्यांचं काम पुढे घेऊन जाण्यासाठी काम करत आहेत. आपल्या सगळ्यांना देखील त्यांच्या मागे पूर्ण गंभीरपणे उभं राहायचं आहे. आणि पुन्हा एकदा ज्या हे काम बाबासाहेब करून गेले त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे सुभाषजींच्या माध्यमाने आपल्याला करायचंय, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्याबरोबर राहुलजी शेवाळे आहेत, त्याचबरोबर भाऊ चौधरी आले, किरण साळेजी आले. खरंच इथे आल्यानंतर येण्याअगोदर मला होतं की काय दहीहंडी गेले आठपाडीमध्ये होते, पण आठपाडीमध्ये काय मुंबईपेक्षा कमी नाही दहीहंडी. तर आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.